भिवंडी तालुका की कालवर ग्राम पंचायत में शासन के नियम अनुसार सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी आरवी भोसले की अध्यक्षता में तथा ग्राम सेवक नीलेश महात्रे की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर प्रमोद यशवंत महात्रे को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच प्रमोद यशवंत महात्रे को भिवंडी मनपा नगर सेवक नीलेश चौधरी, कालवर ग्राम पंचायत के उप सरपंच विनिया पाटिल, विठल महात्रे, दीपाली महात्रे, हरिचंद्र महात्रे, पंडित पाटिल, मोहिनी महात्रे, माधुरी पाटिल व कालवार गांव के पंडरीनाथ पाटिल, गुरुनाथ महात्रे, विनोद महात्रे, काथोड़ महात्रे, देवानंद पाटिल, रामदास महात्रे, देवानंद महात्रे, मोरेश्वर महात्रे, विजय महात्रे, मधुकर महात्रे, प्रमोद महात्रे, विजय महात्रे, महेंद्र महात्रे, प्रदीप महात्रे, प्रकाश महात्रे सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्माननीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच प्रमोद यशवंत महात्रे को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच प्रमोद यशवंत महात्रे ने सभी लोगों का आभार माना और कालवार ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कालवार गावच्या आता नवनिवाचित सरपंच प्रमोद म्हात्रे यांची आज बिनविरोध सरपंचपदी निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा। तसंच त्यांनी या गावाचा चांगला विकास करावा, या गावामध्ये पाण्याची टंचाई असेल, रस्त्याची काही समस्या असतील, गटारची समस्या असेल, सोडवण्याचं काम करावा। तसंच त्यांना त्यांचे जे सहकारी आहेत, सदस्य आहेत, ते सहकार्य करतीलच त्यांना। त्यांनी असं चांगला काम करून थोडं दाखवा एका वर्षामध्ये। त्यांना त्यांच्या पूर्वी सरपंचपदाचे याच्यासाठी कार्यकालासाठी हार्दिक शुभेच्छा। आणि ते खूप धडाड्याचे कार्यकर्ते आहेत, ते नुकतेच गावाचा। माझी अपेक्षा आहे की त्याने आता पुढील काळात काम करून घ्यावं आणि जे कामं राहिले ती पण पूर्ण करून घ्यावी। आणि त्यांच्या कार्यक्रम त्यांना ज्या कुर्सीवर बसण्यासाठी बहुत भरपूर आलखडे आलेले आहेत, पण ते आज सरपंचपदावर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी मी हार्दिक अभिनंदन करते। सरपंचपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छा देऊ इच्छितो। चांगले धडाडीचे आमचे कार्यकर्ते आहेत, ते सेनेचे आहेत। आणि मी एवढी ग्वाही देऊ शकतो की 100% ते गावाचा विकास आणि गावात बदल करून आणतील आणि 100% ते गावाला यशस्वीरित्या पूर्ण सहकार्य करून सगळ्यांना मिळून जुलून त्यांचा कारभार पुढचा करतील। आणि ह्या निमित्ताने मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढचा भावी जो कार्यकाल आहे तो आनंदात जावो, सुखात जावो, एवढ्याच त्यांना शुभेच्छा देऊन इथेच मी थांबतो। प्रथम आमच्या या प्रमोद भाऊ यांना मनापासून मजागे परिवार आमच्या ताडाली याच्याकडनं त्यांना शुभेच्छा देतो। खरोखरच खूप टॅलेंट आहे त्यांच्याकडे आणि नेतृत्व करण्याची धमक आहे। खरोखरच या पंचकोशीमध्ये त्यांचं नाव खूप चांगल्या प्रकारे एक युवा सरपंच म्हणून आज नवारूपाला येत आहे आणि या कालवार गावामध्ये खरोखरच चांगल्या पद्धतीने ते विकास कामं करतील। आणि जी काही सुरुवातीची जी अगोदरची जी काही राहिलेली जी कामं असतील ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। सर्व त्यांच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करून या गावाचा विकास करण्यासाठी हातभार लावा आणि पुन्हा एकदा त्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। गावामध्ये
परमोल म्हात्रे साहेब हे बिनविरोध सरपंच झालेले आहे। तरी मी ग्रामस्थांच्या वतीने सर्व कालवारवाल्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच यांना परमोल म्हात्रे साहेबांना मी मोठ्या वतीने शुभेच्छा देतो। आज खरंच असा मला बोलायचं आहे की सरपंच साहेब म्हात्रे साहेब झाले आमचे मित्र आहेत, यांनी गावाचा विकास करावा, सर्व सेवा सोडवावी ही आमची शुभेच्छा आहे। मस्त गाव सुंदर आहे आणि सर्व त्यांची जी सेवा आहे ती आपल्याला मान्य आहे आणि यांच्यापासून यांची सेवा जी आता सरपंच साहेब झाल्या यावी गावाच्या विकासासाठी पूर्ण सेवा करावी, ते यावी प्रश्न सोडवावे आणि सर्व जी कामं जी असतील ती पार पाडावी हीच आमची शुभेच्छा आहे।
काही छूट नहीं सकती बनावट के वसूलों से और खुशबू आ नहीं सकती कागज़ के फूलों से। ऐसा ही है, देखो जिन्होंने जिन्होंने बुरा करने की कोशिश की आज सच्चाई की जीत हुई है, इसका कहीं ना कहीं हमको गर्व है कि हमारे साले जी प्रमोद ईश्वर म्हात्रे ये आज इस गांव के कालवार गांव के सरपंच हुए। इस वजह से उनको, उनके परिवार को, पूरे मित्र कंपनी को मैं शुभेच्छा देता हूँ, क्योंकि ये पक्ष विक्ष कोई नहीं है, ये गांव की एक कमेटी है, वो कमेटी ने डिसाइड किया है कि वह प्रमोद म्हात्रे सरपंच बने और उनके गांव के लोगों ने फैसला लिया है और सब लोगों ने उसको माना है। इसके लिए मैं मेरे पार्टी के तरफ से, मेरे परिवार की तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। क्या प्रमोद म्हात्रे साहब जो एक अच्छा काम करे, गांव का विकास करे और गांव वाले ऐसा सोचे कि बाबा फिर से हमको यही सरपंच चाहिए। राजकारण के अंदर मैं भी 20 साल से नगर सेवक हूँ, चढ़ाव उतार राजकारण में आता है। ऐसा नहीं कि राजकारण एक दिन में ख़त्म होता है, ये राजकारण बहुत सालों तक चलता है। मैं बहुत, हमने राजकारण देखा भी है, सामने जिताया भी है, बनाया भी है, बहुत हम लोग हारे भी हैं, जीते भी हैं। इसका मतलब ये नहीं कि हमने राजनीति छोड़ दी। राजनीति का ये है कि अगर इससे डर के अगर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती। इसके लिए प्रमोद म्हात्रे साहब आज इस गांव के सरपंच है, इसका हमको गर्व है। प्रतिमा आमच्या कालवार गावचे खूप मनापासून आभार मानतो की मी त्याच्यामुळे मी आज बिनविरोध सरपंच निवडून आलो आणि तसंच माझ्या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचाच एक असंच राहू दे आणि गावाचा विकास करण्याचा मी प्रयत्न करीन आणि अजून काय झालं तर अजून वाढीव काम करेन त्याच्यामध्ये। बोला ना प्रमोद म्हात्रे यांची एक पदाने म्हणजे एका एक मते बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि त्यांनी गावाचा संपूर्ण विकास करावा ही सर्व भिवंडीकरांना शुभेच्छा।